व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट सक्तीचे होणार आहे। जर हेल्मेटचा वापर केला नाही तर कार्यवाही होणार। काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर करा। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता पाहूया। तर यामध्ये म्हटलेलं आहे की सध्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहेत। हेल्मेट नसल्याने अपघातांमध्ये दुचाकीस्वारांवर दगावण्याची पाळी येत असल्याने आता प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीचे करण्यात आलेले आहे। जे कोणी हेल्मेट वापरत नाहीत अशांवर आता कार्यवाही करण्याचे तंत्र पुणे प्रादेशिक परिवहन म्हणजेच RTO कडून करण्यात येत आहेत। यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना प्रथम धारेवर धरण्यात आलेले आहे। पुण्यातील राज्य केंद्र सरकारी सार्वजनिक संस्था महामंडळे बँका अशा कार्यालयांमध्ये पुणे परिवहन RTOने प्रत्यक्ष भेट देऊन हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जर सरकारी कर्मचारी नियमांचे पालन करत नसतील तर सर्वसामान्य जनता आपल्याकडून कोणता आदर्श घेईल। आणि त्यामुळेच प्रथम सरकारी कर्मचाऱ्याने जर हेल्मेट सक्तीने वापरण्यास सुरुवात केली तर सर्वसामान्य जनतेपुढे एक नवा आदर्श निर्माण होईल व नागरिक हळूहळू हेल्मेटचा वापर करण्यास सुरुवात करतील। जे कर्मचारी यापुढे हेल्मेटचा वापर करणार नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध RTO नियमांतर्गत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पुणे RTOने सांगितले आहे। यामुळेच बेशिस्त वाहन चालकांवर आता कठोर कार्यवाही पुणे RTO कडून करण्यात येणार आहे। जे कर्मचारी दुचाकी वापरत असतील अशा कर्मचाऱ्यांना यापुढे हेल्मेट परिधान करणे सक्तीचे असणार आहे। न वापरल्यास कर्मचाऱ्यांकडून यापुढे 500 रुपये दंड घेतला जाणार आहे। ही कार्यवाही प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या कार्यरत कार्यालयांमध्ये जाऊन करण्यात येणार आहे। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी यापुढे वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे अशी माहिती पुणे परिवहन कार्यालयाचे अधिकारी डॉक्टर अजित शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तर एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की RTO पुणेद्वारे जरी ही कार्यवाही करण्यात येत असेल पण हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य शासकीय आणि केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं होणार आहे हे यावरून सिद्ध झालेलं आहे। आणि त्याच्यामुळेच यापुढे जर राज्य आणि केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांनी 2-व्हीलर वापरत असताना हेल्मेटचा वापर केला नाही तर कार्यवाही होईल हे निश्चित आहे। ही माहिती आपल्याला नक्कीच फायद्याची ठरेल। त्यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर करावा। आणि या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच सरकारी नोकर भरतीची माहिती देणारं माझं दुसरं यूट्यूब चॅनल माझी नोकरी हे सुद्धा आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। त्या चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे।